नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा टेट एग्जाम जी झालेली आहे 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत आहे. आज तारीख जी आहे ती 1 मार्च तारीख आहे आणि आपण पाहणार आहोत कट ऑफ. लक्षात ठेवा 2 मार्च आणि 3 मार्च. तर नेमकं आपल्याला कट ऑफची चर्चा कावर करायची आहे, तर कट ऑफ हा किती पर्यंत लागणार आहे, तर आपण त्यामध्ये 2017 जो पेपर झाला होता महापरीक्षेने, सॉरी पवित्र पोर्टलद्वारे पेपर झाला होता, महापरीक्षेने त्याची एक्झाम घेतली होती, आणि 2023 जो पेपर आहे तो IBPSने घेतलेला होता, प्रिपरेशन IBPS. मग आता याचं कट ऑफ 2017 कुठल्या प्रकारे कट ऑफ लागलं होतं आणि 2023 कसं लागलं हे पाहण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी पाहिजे आहेत. तर कुठल्या गोष्टी आहेत त्या, तर बघा मानसशास्त्र, त्यानंतर सामान्य विज्ञान, GK म्हणजे त्यामध्ये पूर्ण जो भूगोल, इतिहास, सर्व विषय GK चे, त्यानंतर करंट अफेअर CA म्हणजे, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित, हे जे आहे यावरती 2017 जो क्वेश्चन विचारला होता तो पेपर, आणि 2023 विचारायला IBPS पॅटर्नचा पेपर यामध्ये कशा प्रकारे तफावत आहे आणि तुमचं जे कट ऑफ लागणार आहे 2017 ते 2023 या कट ऑफ मध्ये कशा प्रकारे फरक पडणार आहे आणि कट ऑफ कशाप्रकारे खूप खाली, म्हणजे कट ऑफ तुम्ही विचार करणार नाही त्याच्या खाली कशामुळे येणार आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर प्रिजन तुम्ही चॅनल नवीन असता चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे तुमचे मित्र आहेत ज्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे आणि त्यांचं साधारणतः अटेम्प्ट कमी झालेला आहे, त्यांचं मनोबल खचलेलं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण वाटेल की खरंच आपले अटेम्प्ट कमी झालेले आहे तरी पण मेरिट कमी लागणार आहे. त्याचं कारण आपण पूर्ण सविस्तर यामध्ये पाहणार आहोत आणि यानंतर 3 मार्च नंतर सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत की नॉर्मली पोझिशन कशी असते, परिस्थितीनुसार IBPS कशा प्रकारे तुमचं मेरिट लावते ते पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण प्रत्यक्षाचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण डिस्कस कशावरती करणार आहोत, तर पहा 2017 जे कट ऑफ लागत होत आणि पेपर कसा होतो, तर पहा सामान्य विज्ञान जे आहे, त्यानंतर मानसशास्त्र अतिशय इझी क्वेश्चन होते मानसशास्त्र जे कधी 2017, त्यानंतर सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन होते ते पण इझी लेवलचे होते, GK ज्यामध्ये इतिहास, भूगोल जे आपले GK रिलेटेड क्वेश्चन आहेत सर्व, त्यानंतर करंट अफेअर ते पण कसे होते इझी लेवलचे होते, बुद्धिमत्ता कशी होती इजी प्लस हार्ड या दोन्ही लेवलची बुद्धिमत्ता होती, त्यानंतर गणित कशी होते इजी प्लस मीडियम लेवलची, तर आपल्याला हार्ड म्हणता येणार नाही, बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही मध्ये कधी 2017 कम्पेअर मध्ये आपण विचार करतोय आणि 2023 जर कम्पेअर मध्ये विचार केला आपण, तर यामध्ये बघा 2023 मानसशास्त्राचे क्वेश्चन खूप मोठ्या प्रमाणामध्ये हार्ड लेवलला होते, त्यानंतर सामान्य विज्ञान यामध्ये एकही क्वेश्चन विचारला नाहीये, GK प्लस करंट अफेअर कुठल्याही प्रकारे क्वेश्चन विचारला नाही, गणित आणि बुद्धिमत्ता हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हार्ड लेवलचे क्वेश्चन म्हणता येत नाही पण हार्ड होते, कशामुळे कारण जर तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि ह्या एका क्वेश्चन साठी तुम्हाला जर साधारणतः 1 मिनिट ते 1.5 मिनिट एवढा जर वेळ लागत असेल, तर लक्षात ठेवायचं तुम्ही 120 मिनिटांमध्ये किती प्रश्न कव्हर करू शकता लक्षात ठेवा, त्यामुळे याचं मेरिट या गोष्टीमुळे सुद्धा कमी लागणार आहे. दुसरी गोष्ट गणित, गणिताची लेवल पण हार्ड लेवलचे गणित होते, कशामुळे कारण की ते पण गणित सोडत आहे तुम्हाला आकडेवारी दिलेली होती त्यामध्ये पॉईंट मध्ये गणित होते, त्यामध्ये त्याला तुम्हाला गुणाकार भागाकार करायचा होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला किमान तिथं 1 मिनिट ज्या मुलाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे कशाची, गणिताची, त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला वेळ लागलेला आहे. आणि काही असे शिक्षक आहेत ज्यांचं DED झालेलं आहे, इतर क्लासला शिकवतात, माझे जवळचे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा हा टेक पेपर दिलेला आहे, गणित बुद्धिमत्ता शिकत ते स्वतः शिकवतात, तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हा पेपर नेमका कुठल्या परिस्थितीवर काढलेला आहे, कारण असे गणित आणि बुद्धिमत्ता आहेत की जे साधारणतः 33 सेकंदामध्ये तुमचा एक क्वेश्चन पूर्ण होणं गरजेचं असतं, जर तुम्हाला त्या 120 मिनिटांमध्ये 200 क्वेश्चन साधारणतः पूर्ण करायचे असतील तर यामुळे काय होणार आहे, हे जे मेरिट आहे कट ऑफ 2017 साधारणतः 134 ते 135 या रेंजमध्ये ज्या मुलांचं, आता 2017 कट ऑफ खूप वेगवेगळ्या परिस्थितीत लागलेला आहे,
ज्यांचं बीएससी झालेलं आहे, इंग्लिश मीडियम झालेलं आहे, हे वेगळे आहेत. पण नॉर्मल ज्यांचं बीए झालेलं आहे किंवा ज्यांचं डीएड आहे, त्यानंतर प्रायमरी लेवलचं ज्या मुलांचं आहे, कुठल्याही प्रकारे त्यांचं बीएड झालेलं नाही किंवा ग्रॅज्युएशनला त्यांचं बीएससी नव्हतं, बीए झालेलं आहे, त्यानंतर 135 मार्क धरून चला 2017 लेवलला. आणि आत्ताची जी लेवल आहे 2023, ज्यामध्ये डीएड पेपर एक आणि पेपर दोन या दोनहीचा विचार जर केला तर ह्या 135 मार्काचा आणि आजच्या लेवलचा 2023 या मार्काचा तुम्हाला फरक सांगतो मी की कशा प्रकारे हा फरक राहणार आहे. तर पहा, 2017 जो पेपर आहे तो अतिशय इझी लेवलचा पेपर होता, ज्यामुळे एवढं मेरिट केलं होतं. आणि आताचा तर साधारणतः 100 अटेम्प्ट, किती, केवळ 100 अटेम्प्ट ज्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि व्यवस्थित 2017 पॅटर्न नुसार जर तो मुलगा गेला तर किमान त्याचे जास्तीत जास्त 100 अटेम्प्ट होऊ शकतात. अशा प्रकारचा पेपर होता जो आयबीपीएसने काढलेला आहे. म्हणजे साधारणतः हायेस्ट मुलगा असेल ते 120 ते 130. आता खूपच एखादा मुलगा अतिशय स्कॉलर असतो, तो मुलगा काय करतो, त्याची बुद्धिमत्ता खूप छान आहे, आयबीपीएस तयार करतो, बँकिंग लेवलची तयारी करतो, तो मुलगा 120 ते 130 पर्यंत पोहोचलेला आहे व्यवस्थित. मग त्याने तिथून राहिले जे 70 क्वेश्चन आहेत, हे 70 क्वेश्चन काय केलेले आहे, अटेम्प्ट केलेले आहेत तुक्का मारून 10 मिनिटांमध्ये, शेवटच्या 2-5 मिनिटात जे असेल ते. मग आता नॉर्मलायझेशन करताना त्याच्यावर त्या 3 तारखेला घेणार होतो एक ग्लोबल मानाने मेरिट कट ऑफ जे आहे ते किती पर्यंत लावू शकतात, तर लक्षात ठेवा हे हायेस्ट असू शकेल 120-130 एवढे. तुम्हाला मुलगा एखादा दोन मुलं सापडतील बस, त्यानंतर तुमचं जे मेरिट ठरणार आहे बघा, हे 100 अटेम्प्ट तुमचं मेरिट ठरणार आहे. करेक्ट अटेम्प्ट म्हणजे किमान हे मेरिट असेल जे जनरल कॅटेगरीची मुलं आहेत 100 ते 110 या रेंज मध्ये असणार. लक्षात ठेवा कुठले, केवळ मी तुम्हाला ओपनचं मेरिट सांगतोय, कुठल्याही कास्ट मेरिट नाही सांगत. मग आता याच्यामध्ये हे 100 ते 110 या रेंज मध्ये तुमचं मेरिट असणार आहे कट ऑफ. मग आता त्यामध्ये काय झालं बघा, इतर कास्ट SC ST EWS त्यामध्ये परत महिला स्पोर्ट प्रकल्पग्रस्त या सर्वांचं मेरिट. आता समजून घ्या एखाद्या जनरल कास्ट मेरिट समजा 100 लागले, किती लागले 100, मग त्यानुसार आपल्या कास्टचं मेरिट कितीने कमी असतं, त्यामध्ये 5 मार्क कमी होतात, 10 मार्क, 7 मार्क, 3 मार्क, 2 मार्क या रेंजमध्ये. लक्षात ठेवा 100 पर्यंत ओपन जनरलचं कट ऑफ असू शकेल. त्यानंतर बरोबर 3 मार्चला पेपर झाल्यानंतर आपण वेगळं कट ऑफचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये डिटेलमध्ये पूर्ण माहिती दिली जाईल आयबीपीएस नॉर्मलाइज कशा प्रकारे करते आणि मेरिट कसं लागतं. ठीक आहे, दिलेली माहिती आवडली लाईक व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा कुठल्या प्रकारे घाबरू नका, पेपर सर्वांनाच अवघड गेला आहे, अटेम्प्ट सर्वांचेच कमी झालेले आहे, त्यामुळे 100 च्या खालीपर्यंत इतर कास्ट मेरिट असेल. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.